सप्टेंबर 24 सप्टेंबर 25 सप्टेंबर दरम्यान तुमच्या मध्ये पाऊस कुठे पडणार आहे तुम्हाला एक माहिती समजतो. 23 सप्टेंबर 24 सप्टेंबर 25 सप्टेंबर दरम्यान पूर्व विदर्भात 6 जिल्हे, त्याच्यानंतर अमरावती वर्धा अकोला अकोट, तसेच तुमचं हे गावाला देखील पाऊस पडणार आहे. तसेच हे पाऊस आता इकडे बुलढाण्याकडे जाणार आहे, मध्य प्रदेश मध्ये तर पाणीच पाणी होणार आहे, पण हे देखील सगळ्या लक्षात येत आहे. त्याच्यानंतर तो पाऊस काय होणार आहे, जळगाव कडे जाणार आहे. जळगाव नंदुरबार धुळे नाशिक गुजरातला हाहाकार मचणार आहे. नाशिकहून तसाच तो पाऊस नगरकडे जाणार आहे, नगरहून औरंगाबाद तसाच तो पाऊस पुणे खेळ. तुम्हाला 25 तारखेला बातमी येईल की महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला, पुन्हा अशी बातमी टीव्हीला येईल. म्हणून काय करायचं, या 3 दिवसामध्ये ज्यांचं कोणाचं सोयाबीन काही असेल तर ते काढून घ्या. वाटण्यात सध्या तर काही आलेलं नाही, पण एका ठिकाणी बघितलं मी काही जणांना शेतकऱ्यांचं काढलं. म्हणून तुम्ही काय करा, या 3 दिवसात तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या. त्याच्यानंतर 26 आणि 27 28 तारखेला परत थोडं सूर्यदर्शन होणार आहे, पण 28 तारखेनंतर परत एकदा पाऊस येणार आहे. 8 सप्टेंबर 29 आणि 30 ला ते पाऊस काय मोठा नाही, उगा आपला थोडा रिमझिम वळी स्वरूपात असणार आहे, पण हे देखील अंदाज लक्षात येतात. ऑक्टोबरचा देखील तुम्हाला अंदाज येतो, ऑक्टोबरमध्ये खूप काही पाऊस पडणार नाही, दोनच पाऊस पडणार आहे, त्यामुळे हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवतात. त्याच्यानंतर 28 ऑक्टोबरला मात्र थंडी येणार आहे, आणि तुमच्या हरभऱ्याची गव्हाची पेरणी होणार आहे, पण हे देखील वहीमध्ये लिहून ठेवा.